एक मे म्हणजे महाराष्ट्र दिवस. महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा दिवस मानला जातो. या दिवसाचं औचित्य साधून महाविकास आघाडीचे तीन पक्षांची मुंबईत भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड हालचाली वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील ग्रँड हयात या मोठ्या हॉटेलमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. महाविकास आघाडीचे दिग्गज नेत्यांनी आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक बोलवली होती. या बैठकीत आतली बातमी आता समोर आली. या बैठकीसाठी शिवसेनेकडून स्वतः आदित्य ठाकरे, अनिल परब, अजय चौधरी, प्रकाश फत्रेकर, सूरज चव्हाण, मनीषा कायंदे, विठ्ठल मोरे अशा नेत्यांची टीम आली होती. तर राष्ट्रवादीकडून स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मातेले, राखी जाधव, नरेंद्र राणे हे आले होते. तर काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान आणि इतर नेते आले होते. जवळपास 1.5 तास सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही. तर बैठकीनंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमावरती प्रतिक्रिया देत भूमिका मांडली. आपण हे सगळ्यांना माहिती आहे, 1 मेला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली. या सभेची पूर्वतयारी आज तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख, जबाबदार पदाधिकारी यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले. सभा यशस्वी करण्यासाठी जे नियोजन करावं लागतं त्या नियोजनासाठी आजची बैठक होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मार्गदर्शन केलं असं अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. माननीय श्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत BRS पक्षाची जाहीर सभा व पक्ष प्रवेश सोहळा 24 एप्रिल सायंकाळी 6 वाजता जाबिंदा मैदान संभाजीनगर.